दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष। माजी आमदार अनिल गोटे यांनी अक्कलपाडा धरणातून येणाऱ्या पाण्याची पाहणी केली, त्यानंतर त्यांनी धुळे मनपात तत्कालीन सत्तेवर असलेल्या भाजपावर निशाणा साधलाय। मोठा गाजावाजा व आरडाओरडा करून केलेल्या अक्कलपाडा योजनेत व धुळे शहराला पाणी पुरवठा करण्यासाठी केलेल्या तापी पाणी पुरवठा योजनेत तत्वता व गुणात्मक फरक नाही। धुळे शहराला अक्कलपाडा धरणातून येणारे पाणी हे सार्वजनिक उतारण्यांनी नव्हे तर 250 अश्वशक्तीच्या 5 पंपांनी येते। तापी पाणी पुरवठा योजना व अक्कलपाडा पाणी पुरवठा योजना यात तत्वता व गुणात्मक फरक नाही। तापी पाणी पुरवठा योजनेचे दरमहा 80 लाखांचे बिल अदा करावे लागतेच, पण त्याचबरोबर अक्कलपाडा योजनेचे दर महिन्याला 25 ते 30 लाखांची नवीन भर पडली आहे, अशी टीका करत माजी आमदार अनिल गोटे यांनी नैसर्गिक उताराने भूमिगत अक्कलपाडा पाणी पुरवठा योजना ही धुळेकरांची 100 वर्षातील सर्वात मोठी फसवणूक असल्याचा आरोप केलाय। पाणी मिळत नाही, त्याचं मुख्य कारण सुद्धा लक्षात आलं असेल की निघालेला जो पूर्ण बंधारा भरलेला काय वसुल व्हायचा पाणी आणि या जे काही पाईपलाईन फुललेली आहे ती फुटलेली आहे, म्हणजे फुललेली आहे आणि लोकांना काय गावामध्ये प्यायला पाणी आहे आणि त्याच्या बाजूला कुटुंब भरली आहे एवढंच आहे। या नाल्याच्या काठावरच्या सगळ्या वेगळी चांगलं शुद्ध पाणी लोकांना भाजी भाजी व्हायला कपडे व्हायला आणि शेतीला पण धुळे महापालिकेचे आणि भाजपच्या 5 वर्षाच्या व्यवस्थेत अक्कलपाडा धरणातून मृत पाण्याचा साठा रिक्त करण्याकरिता केलेल्या सुविधेतूनच पुढील पाईपलाईन केली असती तरच नैसर्गिक उताराने 1 रुपयाही विजेचा खर्च आला नसता, धुळे शहराला पाणी पुरवठा करता आला असता अथवा कोयना धरणामध्ये ज्याप्रमाणे पाणी साठ्यामध्ये भावी स्फोट घडवून वीज निर्मितीसाठी पूर्ण दाबाने व क्षमतेने पाणी गेले असते, त्याचबरोबर अक्कलपाडा धरणाच्या पाणी साठ्यामध्ये कोयना धरण योजनेच्या भरतीवर ब्लास्ट करून पाईपलाईनने नैसर्गिकरित्या उताराने पाणी आणले असते तर वीज बिलाचा खर्च आला नसता, धुळेकरांवर अतिरिक्त बोजा पडला नसता, अशी प्रतिक्रिया माजी आमदार अनिल गोटे यांनी दिली आहे। नागिंद मोरे, दक्ष न्यूज, धुळे।